स्पीड न्यूज लाइव 24 प्रस्तुत महाराष्ट्र गॉट टैलेंट मध्ये आज आपल्या सोबत आहे जी व्यक्ती, त्याचा एक आपण व्हिडिओ बघूया आणि मग पुढे जाऊया। त्या व्यक्तीला आपण भेटायचं आहे, त्या व्यक्तीबरोबर आपल्याला गप्पा मारायच्या आहेत। त्याआधी जाणून घेऊया ही व्यक्ती कोण आहे, एक त्याचा छोटासा व्हिडिओ। आपण बघितलंच असेल आजची आपली व्यक्ती कोण आहे। स्पीड न्यूज लाइव 24 प्रस्तुत महाराष्ट्र गॉट टॅलेंट मध्ये आशिष शिंदे याचं मी सहर्ष स्वागत करतो। मला एक जाणून घ्यायचं आहे की मी असं ऐकलंय की तू इंटरनॅशनल बॉक्सर आहेस आणि खूप चांगला डान्सर आहेस, खूप चांगला फोटोग्राफर आहे आणि भरपूर काय काय, म्हणजे आता तो मॉडेलिंग मध्ये पण काम करतोय, तर असं मल्टी काय म्हणतात त्याला, मल्टी सगळं मिक्स, असं मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्व स्पीड न्यूज लाइव 24 मध्ये आपल्या इथं उपस्थित आहे। मला खूप छान वाटतंय तुझ्याबरोबर बोलताना। तर मला आधी जाणून घ्यायचं आहे की तू लहानपणापासूनच या क्षेत्रामध्ये आहेस, तू काय काय केलंस आणि कसं कसं या क्षेत्रात आलास। मी स्कूल जेव्हा होतं माझं, म्हणजे नर्सरी UKG पासून, तेव्हापासूनच मी डान्स करतोय। म्हणजे मी जे आपले ॲन्युअल डेज असतात, गॅदरिंग असतात, तर त्यात मी पार्टिसिपेट करायचो। आणि असं नाही की म्हणजे फक्त डान्स करायला, मी प्रॉपर डान्स करायचो आणि चांगला डान्स करायचो, सगळे अप्रिशिएट करायचे मला। तर तसंच मी डान्सपासून सुरुवात केली माझी आणि मग त्यानंतर मी बॉक्सिंग पण केली आहे। अच्छा, अरे वा। तर मी इंटरनॅशनल लेवलपर्यंत बॉक्सिंग केली आहे आणि बरेचसे मेडल्स पण आहेत माझ्याकडे, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल्स। अच्छा, हो, म्हणजे तुझ्यापासून चार पावलं लांब थांबायला बरं। तू बॉक्सिंग मिक्सिंग करतो, चुकलं बिकलं तर देशील एक ठोस, असं काही नाही आहे। मग तू कुठल्या, म्हणजे एज ऑफ काय, म्हणजे कुठल्या कितवी पासून तू बॉक्सिंग सुरुवात केलीस? मी बॉक्सिंग हे 5th स्टँडर्ड पासून केली आहे। अच्छा, 5th पासून मी एक 5 इयर्स पर्यंत मी केली बॉक्सिंग। 5 इयर्स कराटे केलं मी, ब्लॅक बेल्ट आहे कराटे मध्ये। अरे वा, म्हणजे ब्लॅक बेल्ट होल्डर आहे कराटे मधले, त्याच्यानंतर बॉक्सिंग केलं। खरंच मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे। स्पीड न्यूज लाइव 24 यासाठी तुला मानाचा मुजरा करतं। आता या सगळ्या गोष्टी तू कशा काय हँडल केल्यास आणि तुला कोणत्या ह्याच्यात करिअरवर फोकस करावं असं वाटलं? आता मी डान्सिंग केली आहे, मी परत बॉक्सिंग केलं, मी स्पोर्ट्समध्ये पण सगळ्या स्पोर्ट्समध्ये होतो, जिमनॅस्टिक, आणि मी परत फोटोग्राफी पण केली आहे। फोटोग्राफी पण येते मला, सिनेमॅटोग्राफी येते आणि थोडीफार एडिटिंग पण येते मला। अच्छा, तर मी स्टार्टिंगपासून, म्हणजे माझी हे जे आहे कलाकार क्षेत्र, म्हणजे मला ह्याच्यातच आवड आहे, तर मी ह्याच्यातच फुल टाईम म्हणजे सगळं काही करून बसलो मी। आणि आता मी म्हणजे मॉडेलिंगला सुरुवात केली आहे, तर बरेचसे मी पेजंटचं म्हणजे विनर आहे, तर अजून पुढे माझे आहेत प्लॅन्स इंटरनॅशनल। आता मी अजून 2 महिन्यात जाणार आहे मलेशियाला, तर त्याची प्रिपेरेशन चालू आहे। अरे वा, मी त्याच्याबद्दल तुझ्याकडनं जाणून घेणार आहे, पण त्याआधी मला असं वाटतंय की हे क्षेत्र निवडताना आपल्या जे हे स्पीड न्यूज लाइव 24 यंग जनरेशन आहे, मुलं असतील मुली असतील, त्यांना तू काय सांगशील? मला जे यंग मुलं आहेत त्यांना तेच सांगायचं आहे की आपण खूप म्हणजे ॲक्टिव्ह राहायचं अगोदर। म्हणजे आजकाल कसं खूप फोन घेऊनच बसतात, जास्त काय ॲक्टिव्हिटीज करत नाहीत मुलं, गेम्स नाहीत जास्त। आता आम्ही तर आमच्या टाईमला जास्त फोनही नव्हते, तर आम्ही खूप म्हणजे ॲक्टिव्ह राहायचो, गेम्स खेळायचो, तर आता तसं जास्त नाही। तर ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे आणि आपले जर आपण ॲक्टिव्ह राहिलो तर आपल्याला कळेल आपल्यात काय क्वालिटीज आहेत आणि काय करायला आपल्याला म्हणजे आपल्याला आवडेल। मला आता तू सांगितलंस की गेम्स म्हणजे मैदानी खेळ असं, मैदानी खेळ, कारण आत्ताचे गेम जर असा विचार केला तर मोबाईल गेम असं लोकांना वाटतं, गेम्स नाहीत, फिजिकल जे आपण प्ले ग्राउंड वरती खेळतो ते तू जास्त प्रेफर करशील। मग तुझ्याकडं मोबाईल कधी आला रे? मोबाईल तुझं काही म्हणजे आपल्या वेळेला तू म्हणालास, तुझा काही वेळ जास्त नाहीये, म्हणजे तू काही म्हातारा झालेला नाहीये, पण तरी आजकाल म्हणजे आताच्या टाइमला कसं आहे, म्हणजे 5 वर्षाचे जे पण जे मुलं आहेत त्यांच्याकडे पण सगळं मोबाईल आहे, पण आमच्या वेळी तसं नव्हतं। आमच्याकडे आमच्या टाइमला
एक आम्ही फर्स्ट इयरला गेलो तेव्हा आमच्याकडे फोन आले. म्हणजे फर्स्ट इयरला गेल्यानंतर फोन आला. ओके ओके. कॉलेज आपण जेव्हा जॉईन केले तेव्हा फोन आले आमच्याकडे. आता मी तुला प्रश्न विचारतोय तो मॉडेलिंगच्या संदर्भात विचारतोय की मॉडेलिंग फील्ड या बाबतीत बऱ्याच वेळेला लोकांचे गैरसमज आहेत. मॉडेलिंग फील्ड बाबतीत काही काही वेळेला असं होतं की लोकांना याच्यात पार्टिसिपेट करायचं असतं, पुढे जायचं असतं, पण त्यांना तो मार्ग सापडत नाही. तर तुला या मॉडेलिंग फील्डमध्ये असं कोणी सांगितलं किंवा कोणाबद्दल काय सांगशील की मला तो स्पार्क माझा समजला आणि मी या मॉडेलिंग क्षेत्रात उतरलो? मला अगोदरपासूनच म्हणजे आवड होतीच. म्हणजे मी शूट करायचो आणि स्वतःचं पण शूट सांगायचं दुसऱ्यांना करायला. बरोबर. तर मला अगोदरपासून म्हणजे इन्स्टावरती मी टाकत असतो पोस्टिंग, तर मला आवडायचं स्वतःचं शूट करून घ्यायला. तर तसंच मला म्हणजे बोलले पण खूप लोक चांगला फेस आहे तुझं, तू कर. आणि म्हणजे अगोदरपासून मला म्हणजे ह्या फील्डमध्येच यायचं होतं, मॉडेलिंग ॲक्टिंग. तर असंच मला मार्गदर्शन म्हणजे दिलं गुरु आहेत माझे, मी ते नाव सांगणार नाही आता. बर. तर त्या बाबतीत तुला त्या गुरुचं चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि तुला कॉन्फिडन्स आला. जेव्हा तू पहिल्या पेजंटला उतरलास त्यावेळेला तुला असं वाटलं होतं का की आज तू या लेवलला पोहोचशील? मी अजून तुझी लेवल मी सांगितलेलीच नाही आहे, मी बोललेलो नाही आहे, ती नंतर कळेल हळूहळू व्ह्यूअर्सना. पण तुला तेव्हा असं वाटलं होतं का तुला ज्या वेळेला तू फर्स्ट टाइम स्टेजवर आलास की तू एवढी मोठी भरारी घेणार आहेस? नाही, म्हणजे एवढा विचार नव्हता केला मी. मी फर्स्ट शो माझा केलता रॉयल महाराष्ट्र पुण्यामध्ये, तर त्यात मी फक्त पार्टिसिपेट केलं होतं म्हणजे एक ट्राय म्हणून बघू आपली म्हणजे काय लेवल आहे. okay. काय करू शकतो मी. मग तिथे मी विनर झालो. मग त्यानंतर मला थोडं अजून मोटिवेट झालो मी स्वतः. तर मी तसेच अजून बरेचसे टायटल घेतले, 3-4. मला अजूनही तुला हाच प्रश्न विचारायचा आहे की यंग जनरेशनला तू काय सांगशील, या मॉडेलिंग फील्डमध्ये त्यांनी यावं का नाही यावं? नाही, असं नाही यावं नाही, म्हणजे आलंच पाहिजे. कारण आता न्यू फेसेस येत राहतात खूप, तर ज्यांना आवड आहे त्यांनी नक्कीच म्हणजे ट्राय केलं पाहिजे, म्हणजे आलंच पाहिजे ह्या क्षेत्रात. अच्छा. म्हणजे असं काही नाही आहे की बाबा हे क्षेत्र वाईट आहे किंवा काय आहे. मग याचा प्रोफेशनल लाईफमध्ये काय फायदा होतो मॉडेलिंगचा? एक तर आपण स्वतःला म्हणजे अप टू डेट ठेवू शकतो. आता मॉडेल फक्त जे बघतात लोक त्यांना म्हणजे खूप वाटत असेल की इझी आहे, पण तसं नाही. हा, म्हणजे आपण चांगले दिसलो की मॉडेल झालो असं एक ग्रह असतो. बरोबर. पण तसं नाही, त्याच्या मागे खूप काय काय असतं. लवकर वेळेवर झोपायला लागतं, काही पण आपण खाऊ नाही शकत, आपली आवड म्हणजे दाबून ठेवायला लागते. म्हणजे जे आवडत असेल, चला आपण बाहेर गेलो, वडापाव खाल्ला किंवा काय खाल्ला असं नाही करू शकत. आपल्याला डाईट फूड जे आहे लाईट तेच खावं लागतं. जिम झाली पाहिजे आपली टाइम वरती. तसंच भरपूर अजून भरपूर गोष्टी आहेत असे. म्हणजे नुसतं मॉडेल होणं हा फार म्हणजे नुसतं मॉडेल सहजासहजी झालं असं नाही आहे. त्याच्यामागं भरपूर कष्ट आहेत, मेहनत आहे आणि अशा भरपूर गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. स्पीड न्यूज लाईव्ह 24 आपल्यासोबत आहे आशिष शिंदे आणि त्याची पुढची उंच भरारी आपल्याला जाणून घ्यायची आहे. त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर आपण आशिषच्या कोणाला घरच्यांना फोन करतोय, कोणत्या घरच्यांना फोन करतोय ते जाणून घेऊया. पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती, परत येणार आहोत स्पीड न्यूज लाईव्ह 24 महाराष्ट्र गॉट टॅलेंट मध्ये आशिष शिंदे सोबत. कोल्हापूर मधील पहिलाच ओके कापूर मॉल, अगरबत्ती, धूप, अत्तर, कापूर, पूजेचं सर्व सामान एकाच छताखाली, आता नव्या रूपात. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर मॉल कोल्हापूर. स्पीड न्यूज लाईव्ह 24 प्रस्तुत महाराष्ट्र गॉट टॅलेंट मध्ये आज आपल्या सोबत आहेत आशिष शिंदे. आणि मी आशिषला एकांना फोन करायला सांगणार आहे, कारण मला थोड्याशा त्यांच्यावर गप्पा मारायच्या, जाणून घ्यायचंय तू काय कसा होतास, नॉटी होतास, काय होतास आणि आज तुझे जे अचीवमेंट आहेत. पण त्याआधी मला खूप सांगावंसारखं वाटतंय आणि खूप प्राऊड फील होत आहे की आशिष आत्ता काय करतोय आणि त्याचे अचीवमेंट्स काय आहेत, त्याचे गोल्स काय आहेत, तो सक्सेसफुल होतोय का नाही हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याआधी मला सांगावंसारखं वाटतंय की आशिष शिंदे मिस्टर इंडिया या कॉम्पिटिशनला सुद्धा आता सिलेक्ट झालेला आहे आणि त्याचबरोबर पुढची जी पेजंट आहे
ती इंटरनॅशनल पेजंट असेल, ती मलेशियामध्ये होणार आहे आणि त्या मलेशियाच्या पेजंटला टोटल 21 ते 22 कंट्री येणार आहेत आणि भारतामधनं जवळपास 18 ते 19 मॉडेल्समधून भारतातनं एकमेव असं व्यक्तिमत्व जात आहे की जे भारताला रिप्रेझेंट करेल ते म्हणजे असेल आशिष शिंदे. याचा सगळ्यांना खूप आणि खूप अभिमान वाटला पाहिजे, कारण आशिषवर भारताची जबाबदारी आहे. या पेजंटबद्दल तू काय बोलशील आशिष? आता जे आहे माझं पेजंट, आता सध्या तर प्रिपरेशन माझी जे एक पेजंट आहे माझं त्याच्यावरतीच माझं प्रिपरेशन चालू. कोणत्या पेजंट? त्या पेजंटचं नाव काय आहे? मिस्टर ग्लोबल पेटिट. अच्छा, मिस्टर ग्लोबल पेटिट असं नाव आहे त्याचं. आणि त्या पेजंटच त्याच्यावर कोण कोण वर्क करत आहे तुझ्या बरोबर? आता सध्या तर माझे एक डायरेक्टर आहेत, नॅशनल डायरेक्टर. अच्छा, त्याला नॅशनल डायरेक्टर असतात. गौरव सिंग हे त्याचे नॅशनल डायरेक्टर आहेत आणि ते त्याच्याबरोबर काम करत आहेत. मग त्याचं प्रिपरेशन कसं चालू असतं तुमचं? आमचं ते नॉर्मल ऑनलाइन बरेचसे, तर ते मला सगळं म्हणजे ट्रेन करतात कसं बोलायचं, कसं चालायचं. अच्छा, मॉडल नॅशनल इंटरनॅशनली तुला ते प्रिपेअर करतात. आणि माझ्या मते भविष्यात असे भरपूर पेजंट तुला करायचे आणि त्याच्यासाठी नॅशनल डिरेक्टर असणं हे फार इम्पॉर्टंट आहे. खूप आणि खूप छान वाटलं. स्पीड न्यूज लाईव्ह 24 याचे जे नॅशनल डिरेक्टर आहेत गौरव सिंग, यांना खरोखरी मानाचा मुजरा करतात, कारण ते लोक त्याच्या आयुष्यात नसते तर बहुतेक आज तू या लेवलपर्यंत पोहोचू शकला नसतास. थँक्यू सो मच गौरव सिंग, आपल्यासाठी हा मानाचा मुजरा आहे, कारण आशिष शिंदे सारख्या मुलाला तुम्ही घडवताय आणि भारताचं प्रतिनिधित्व करायला मलेशियाला पाठवतायत. ह्या सगळ्या गोष्टी गौरव सिंग यांनीच तुला सगळ्या सजेस्ट केल्या होत्या? नाही, माझे सर आहेत, अजून एक गुरु आहेत माझे, मयूर सर. अच्छा, तर त्यांनी मला रेफरन्स दिला होता, तर ते पण असतात संघ. अच्छा, मला त्यांचं नाव आवर्जून घेतलंय त्यांना आता की त्याचं आहेत ते लवकरच तुम्हाला कळेल. आणि आता तू कुठल्या महिन्यात मलेशियाला चाललायस? मी मे महिन्यामध्ये जाणार आहे. मे महिन्यात जाणार? मे नाही, सॉरी, जून. जून मध्ये जाणार आहे. ओके, जूनच्या फर्स्ट वीकला तू जाणार आहेस. आणि ते किती दिवसाचं पेजंट असेल? ते एक वीक पर्यंत चालेल. एक वीक चालेल. तिथं प्रॉपर ग्रूमिंग पण करणार आम्हाला आणि म्हणजे तिथं सगळं कसं होणार फंक्शन ते म्हणजे कळेलच. कळेल, हा ते कळेलच. आणि ऑब्विसली त्याच्यामध्ये राऊंड कुठले कुठले असतात आशिष, तेही आम्हाला जाणून घ्यायचं. त्याच्यात 3-4 राऊंड असतील. अगोदर एक वेस्टर्न राऊंड असतो आपला आणि त्यानंतर सुरुवातीलाच वेस्टर्न राऊंड असतो. वेस्टर्न राऊंड असतो, ट्रेडिशनल राऊंड असतो. म्हणजे ट्रेडिशनल राऊंड मध्ये काय प्रेझेंट करायचं? त्याच्यात म्हणजे मी आपलं भारताचं कल्चर दाखवणार. ओके, म्हणजे नॅशनल कॉस्ट्युम राऊंड असं म्हणायला हरकत नाही. ओके, आणि तो सगळ्यात इम्पॉर्टंट असेल माझ्या मते त्या ह्याच्यातला. बरोबर, कारण आता मेन तिथे मी इंडियाकडून जाणार आहे, तर अगोदर तेच बघणार की काय कोण आलंय भारताकडून. मग आपल्याला आपलं कल्चर दाखवायचं ते अगोदर आहे फर्स्ट. काय वाटतंय रे तुला, म्हणजे एवढं तू इंडियाचा एवढ्या सगळ्या भारताला म्हणजे तुझ्या खांद्यावर घेऊन चाललायस असं फील होतंय का? जबाबदारी वाढली आहे का तुझी? होतंय ना, म्हणजे खूप एक तर प्राऊड फील होतंय मला खूप आणि एक्सायटेड पण. खूप एक्सायटेड पण आहे मी खूप, तर तेच अजून प्रिपरेशनच चालू आहे माझी. म्हणजे खूप मी पण थोडं माझे वर्ड्स नाहीत माझ्याकडे बोलायला. नाही, खूप छान तशी प्रिपरेशन त्याची चालू आहे आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आणि आम्ही सगळे पूर्ण इंडियन्स हे तुझ्या पाठीशी उभे आहोत आणि तुला आमचा कडनं हेच आम्ही देऊ शकतो की बाबा तू आपल्या भारतासाठी जातोयस, आपल्या भारताचं नाव घेऊन पुढे चाललायस, तर आपल्या भारताला नक्कीच तिथलं नाव तू मिळवून देशील अशी मला खात्री आहे. आणि मी सगळ्यांना विनंती करतो की आशिष शिंदे हा जो भारताला रिप्रेझेंट करायला मलेशियाला चाललाय आणि तो एकमेव असा मुलगा आहे भारतातून सिलेक्ट झालेला की तो मलेशियाला जातोय आणि तिथं टोटल 22 कंट्री आपल्या इथं उपस्थित राहणार आहेत. या पेजंटसाठी 22 कंट्री येणार आहेत, त्यातली एक भारत असणार आहे आणि त्याला रिप्रेझेंट करायला आशिष चाललाय. खरोखरी स्पीड न्यूज लाईव्ह 24 तुला यासाठी मानाचा मुजरा करतं, कारण भारताचं नाव तू पूर्ण जगभरात करतोयस असं म्हणायला हरकत नाही आणि आमचे आशीर्वाद तुझ्या कायम पाठीशी असतील. मी सर्व आपल्या स्पीड न्यूज लाईव्ह 24 च्या व्हिवर्सना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त
आशिष शिंदेसाठी प्रे करा, त्यासाठी म्हणून स्पीड न्यूज लाईट 24 सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि सगळ्या या गोष्टीसाठी आपल्याला आशिष शिंदेला जर तुम्हाला खरोखरी आशीर्वाद द्यायचे असतील तर नक्की तुम्ही आजच स्पीड न्यूज 24 चॅनल सबस्क्राईब करायला हरकत नाही. पुन्हा आपण तुझ्या एका प्रश्नाकडे वळणार आहोत की ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडणार आहेत त्या आम्हाला नंतर कळतीलच, पण तुझी जिंकण्याची कितपत तुझ्याकडं हे तुझी तयारी झालेली आहे, म्हणजे तू किती पर्सेंट मी जिंकून येणारच का 100% असं सांगतोयस खात्रीनं की मी जिंकून येणारच? हो, जिंकूनच येणार आहे मी, कारण मला असं म्हणजे फर्स्ट सेकंड म्हणजे सेकंड थर्ड मला आवडतच नाहीये. अरे वा, आणि त्यात आता भारताचं नाव तुझ्या बरोबर जोडलं गेलंय, त्यामुळे भारत असा कधी सेकंड आणि थर्डला आलेला नाहीये आणि येणार पण नाही. खूप आणि खूप अभिमान वाटतोय मला तुझ्याबरोबर हे सगळं वाच्यता करताना, आणि अंगावर काटाही येतोय की भारताचं नाव हे जगात एक नंबरला राहिलं पाहिजे आणि ती तुला संधी मिळालेली आहे, त्या संधीचं तू नक्कीच सोनं करशील याची मला खात्री आहे. आणि पुन्हा आपल्या या न्यूज चॅनलला तू नक्की भेट देणार आहेस, पण त्याआधी ना तुझ्या बहिणीला मला फोन करायला माझी फोन करायची इच्छा आहे, तर आपण एक फोन कॉल करूया. एक मोबाईल हा देतोय, बहिणीला फोन लावायचा आहे आणि स्पीकरवर ठेव फोन. हॅलो हॅलो, नमस्कार मॅडम, माझ्यासोबत तुमचा भाऊ म्हणजेच आशिष शिंदे उपस्थित आहे. स्पीड न्यूज लाईव्ह 24 मधून मी लाईव्ह तुमच्याशी बोलतोय आणि त्याचा इंटरव्ह्यू इथं चालू आहे. कसं वाटतंय आज तुम्हाला, तुमचा भाऊ या लेवलला पोहोचलेला आहे, काय फील होतंय तुम्हाला आणि तुम्ही थोडस स्पीड न्यूज लाईव्ह 24 साठी बोलू शकाल का? हो हो, नक्कीच. मला खूप आनंद होतोय की आशिष आता चाललाय इंटरनॅशनल स्पर्धेसाठी. ओके, आणि घरात पण सगळ्यांना खूप आनंद आहे. अच्छा, सगळ्यांना खूप अभिमान आहे त्याच्यावर. ओके, हो, सगळ्यांना म्हणजे खात्री आहे की तो नक्कीच काही ना काहीतरी मोठं करेल, पुढे जाईल आणि भारताचं नाव रोशन करेल. बरोबर, आणि मला मेहनती आहे तसा तो. हा, त्याला आधीपासून हे होतं की मला म्हणजे खूप असं वडिलांचं नाव रोशन करायचं आहे, गावाचं नाव माझ्या मोठं करायचं आहे, खूप होतं. ओके ओके ओके. कधी कधी तरी असं व्हायचं की पेरेंट्स टीचर्स मीटिंग मध्ये मला जायला लागायचं, तसं तो अभ्यासात होता हुशार, पण मोस्टली तो जास्त करून एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये होता, जसं डान्स वगैरे. बरोबर, डान्स स्पोर्ट्स वगैरे त्याला आधीपासून खूप इंटरेस्ट होता. बरोबर बरोबर. मोस्टली आई वडिलांच्या जागेला मला म्हणजे ऍज अ तुम्ही पेरेंट्स म्हणून तुम्हाला असं वाटायचं काय हे, मी ह्याच्या सारख्या कंप्लेंट ऐकायला जाते, पण आज तुम्हाला काय फील होते ते? आज मला वाटतं की त्यावेळेला कंप्लेंट जास्त करून टीचर लोकांच्या अशा असायच्या की हा म्हणजे आहे अभ्यासात हुशार पण एवढं लक्ष देत नाहीये, जास्त करून ह्याला डान्स मध्ये इंटरेस्ट आहे, हिरो बनायचंय त्याला, हेअरस्टाईल ठेवायची आहे, असं तसं. तर त्यावेळेला वाटायचं की अरे अभ्यास पण करायला पाहिजे, पण आता जो ती फील्ड जी फील्ड त्याने निवडली तर त्याच्यावरून आता वाटतं की नाही, त्यावेळेला जे ऐकलं ते काही एवढं हे नव्हतं, म्हणजे बरोबर वर्तीत वाटत. बरोबर, आणि आता काही दिवसांनी मला असं वाटतं की हा जिंकून आल्यानंतर त्या सगळ्या मॅडम आशिषला भेटायला नक्की येतील घरी आणि त्यावेळेला तुम्हाला प्राऊड फील होईल, वेगळंच काहीतरी फिलिंग असेल तुमच्या बाबतीत. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि असंच आपण आपले आशीर्वाद त्याच्यावर राहू देत. आणि आशिष एका मोठ्या कॉम्पिटिशनला चालला आहे, तर आपल्या सगळ्या ज्या काही स्पीड न्यूज लाईट 24 चे व्हिवर्स पण त्याच्याबरोबर आहेत, आपण सुद्धा स्पीड न्यूज लाईट 24 सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून या गोष्टीचा आपल्या आशिष बरोबर सोबत राहा आणि त्याला भरभरून आशीर्वाद द्या. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि आपलं नाव मला जाणून घ्यायचंय. माझं नाव मीनाक्षी. अच्छा, तुम्ही आशिषच्या मोठ्या बहीण का? मोठी बहीण मी. ओके, थँक्यू, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं आशिष, आता तुझ्या मोठ्या बहिणीनं जसं सांगितलं. मला आणि एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की तुझे पप्पा काय करतात आणि ते आधी मला सांग. काय करतात म्हणजे काय करत होते? ओके ओके, आता माझे पप्पा तर आर्मी मध्येच होते 30 वर्ष. 30 वर्ष आर्मी ऑफिसर. आता ते रिटायर्ड झाले का? हो, आता रिटायर्ड झाले. मग त्यांची फिरती असणार आहे?
इकडे तिकडे ते फिरत असणार सारखं, म्हणजे ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर इंडिया ते फिरतच राहायचे. मी पण जायचो पप्पा सोबत कधी कधी, कारण म्हणजे मी असं पप्पाच्या मागेच लागायचो की मला पण घेऊन जावं. तर मीही कधी कधी एक एक महिना. तुझी लँग्वेज त्याच्यामुळं तो मराठी तुला प्रॉपर येत नाही असं मला वाटतं. मराठीचं थोडं म्हणजे आहेच प्रोनाऊन्सिएशन. मग तुला इंग्लिश आणि हिंदी प्रॉपर बोलता येतं, पण मराठी तुला जास्त येत नाही. याचं रिझन म्हणजे तू बऱ्याच वेळेला बाहेरच राहिलास पप्पांसोबत. आणि मग जेव्हा पप्पा नव्हते तेव्हा मोठी बहीण, तुझी दोन नंबरची बहीण आणि आई, या लोकांनी कधी त्यांची कमी भासू दिली का? नाही नाही, तसं मला कधी नाही जाणवलं. पण आठवण यायचीच पप्पाची, कारण पप्पा जायचे तर मी रडायचो, नको जावा असं करायचं. बरोबर. मग त्यावेळेला काय रोल, म्हणजे काय वाटायचं तुला? म्हणजे नाही, म्हणजे वाटायचं मला असं की म्हणजे सोबतच असावे असावे पप्पा असं म्हणजे मला वाटायचं, कारण पप्पा लाड करायचे माझे जास्त. बरोबर. पण मग ते जाताना मला मी रडायचोच, जरा गाडीच्या मागे लागायचो पळून, तर असं व्हायचं. अच्छा, म्हणजे ते जाताना तू त्यांच्या मागे धावत जायचा. मग तेव्हा पप्पांचे काय फिलिंग्स असायचे? ते शेवटी आर्मी ऑफिसर आहेत, त्यांनी देशसेवा हाच त्यांची ईश्वर सेवा म्हणून ते पुढे गेलेले आहेत. मग त्यावेळेला फॅमिली थोडीशी बाजूला ठेवून हे लोक हृदयावर दगड ठेवून म्हणायला हरकत नाही, ते पुढे जातात. त्यांचे फिलिंग्स आपण कुठल्या वर्ड्स मध्ये एक्सप्लेन नाही करू शकत, कारण ते एक बाप आहेत आणि तू मुलगा आहेस. आज तुझ्या डोळ्यात जे आलेलं पाणी आहे ते जाणवतंय मला की तुझे आणि तुझ्या पप्पांचे जे काही रिलेशन आहेत किंवा जे तुमचं फ्रेंडली रिलेशन आहे ते किती चांगलं आणि किती चांगलं बाउंडिंग आहे. तुला असं कधी पप्पा म्हणाले का की बाबा मी आर्मी ऑफिसर आहे तर तूही हेच करायला पाहिजेस आणि तुलाही हेच करावं लागेल, असं कधी तुला जाणवलं किंवा बोललेत पप्पा? नाही, तसं कधी फोर्स नाही केला कोणत्याही गोष्टीला कधीच. म्हणजे अगोदरपासून तेच बोलले मम्मी पप्पा मला की म्हणजे जे पण करताय म्हणजे चांगलं करा, काय म्हणजे खराब नको करा काही, म्हणजे स्वतःसाठी करा. म्हणजे हा म्हणजे स्वतःचा आनंद घेऊन करा, म्हणजे ते चांगलं होईल. मी सगळ्या आपल्या स्पीड न्यूज लाईट 24 जे काही व्ह्यूअर्स आहेत त्यांना मी परत एकदा सांगू इच्छितो की आपल्या मुलांना जे चांगलं वाटेल किंवा ज्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे ते करू द्या. कारण आशिष शिंदे सारखी जर मुलं याच्यातून, आता त्याचे वडील तर 30 बरस महिना दोन महिने घराच्या फक्त घरात एखादा महिनाच असायचे आणि पूर्ण 10-11 ते बाहेर राहिलेले असताना सुद्धा आशिष शिंदे सारखा मुलगा घडू शकतो, तर आपण आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलांना वाढवतोय. तर खरोखरी मला असं वाटतं की तुमचे वडिलांनी जे स्ट्रगल केले तेच तुझ्यात उतरलेले, तू सुद्धा स्ट्रगल करतोयस. या क्षेत्रामध्ये किती स्ट्रगल आहे आशिष? स्ट्रगल तर आहे भरपूर, कारण ह्या फील्ड मध्ये बरेचसे आहेत आणि कॉम्पिटिशन खूप आहे ह्याच्यात. म्हणजे वेळ गेली की आपल्याला परत चान्स मिळत, चान्स नाही मिळत. बरोबर आहे, जे वेळ त्यातच फटाफट जे पण आहे आपण ऍक्टिव्हिटी अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत त्या ग्रॅब करायचे फटाफट. आता तू काय काय करतोयस, म्हणजे आता सध्या तुझं बॉक्सिंग चालू आहे, डान्स चालू आहे का फक्त मॉडेलिंग करतोय? आता फक्त माझं मॉडेलिंगच चालू आहे. अच्छा, म्हणजे डान्स आणि हे बंद केलंय. असा इन्सिडेंट घडलाय का रे डान्सच्या बाबतीत की बाबा डान्स मध्ये बरस तुझं नुकसान झालं थोडस असं? हो झाले ना, आता मी बी बॉइंग करायचो तर स्टंट करायचो तर माझे म्हणजे फ्रॅक्चर्स पण झालेत भरपूर आणि माझे बोन पण ब्रेक झालेत. म्हणजे मला असं कळलेलं आहे की तुझ्या हाताचे बहुतेक तुकडे झाले होते, हात तुटून बाहेर आला होता. किती फुटावर उडी मारली होतीस तेव्हा तू? मी हाईट म्हणजे हाईट होती 10 बाप रे, म्हणजे 10 तू स्टंट करायला गेला करत होतो आणि तो हातावर पडला, पडलो होतो मग बोन ब्रेक झाले होते माझे. ह्या राईट हँड मध्ये आहेत प्लेट्स आहेत. अच्छा, म्हणजे तो राईट हँड पूर्ण ब्रेक झाला. हो, ब्रेक झाला. मग त्याच्यानंतर तू हळूहळू तुझा डान्स कमी केलास? हो, म्हणजे स्टंट नाही केले जास्त. म्हणजे डान्स आताही करतो मी पण स्टंट नाही करत. मग तू या तिन्ही फील्ड मधनं मॉडेलिंग हेच फील्ड का चॉईस केलंस? आता हे एक स्टार्टअप म्हणून मला ऍक्च्युली ऍक्टिंग मध्येच करायचंय माझं करिअर. बरेच मॉडेल्स लोक आपण बघितलं असेल की आधी मॉडेलिंग करतात, आपला फेस आधी फेमस होतो आणि मग नंतर ते ऍक्टिंग मध्ये उतरतात. म्हणजे तुला बेसिक करतानाच तू डोक्यात घेतलेलं की तुला ऍक्टिंग करायचं. अच्छा, आता हा मॉडेलिंग तुझ्या फेसमुळं वगैरे तुला अशा अपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या, पर्सनॅलिटीमुळं तुला चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटी मिळत गेल्या आणि तू त्या घेत गेल्यास. मला एक इथं बघायला मिळतं की इथं मिस्टर इंडिया हे पण इथं
आहे की एक खूप छान हे कुठे झालं होतं आणि कसं झालं होतं? हे मुंबईमध्ये झालं होतं शो. अच्छा. मिस्टर रॉयल फेस ऑफ इंडिया, तर तिथे मला हे मिळालं. तू त्याचा विनर आहेस जे आता तू सॅश घातलेला. ओके. आणि हे ट्रॉफी पण मिळाली मला तिथेच. अच्छा. आणि इथं बऱ्याच अशा घड्या करून ठेवलेल्या काही गोष्टी आहेत, तर हेही जाणून घ्यायचं आहे असं बरंच काय काय तुला मिळालेलं आहे. तर आय थिंक याच्यावर लिहिलेलं आहे रॉयल फेस ऑफ इंडिया, याचं स्टाईल आयकॉन हे पण तुला मिळालेलं आहे. बरोबर आहे. हे स्टाईल आयकॉनचं मिळालेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक सॅश आहे फोटोजेनिक फेस, तो ऑब्व्हियसली तू फोटोजेनिक आहेस आशिष, फोटोजेनिक फेसचं पण त्याला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर इथं एक आहे, एक ट्रॉफी पण आहे, वन अकॉर्ड किड्स मिस्टर मिस अँड मिसेस मॅग्निफिक्यू 2022, याचा पण हा विनर आहे. आणि त्याचं हे सॅश माझ्यामध्ये सगळ्यात क्राऊन जसं लेडीजना असतं त्याचाही हा विनर आहे. आणि इथं दिसेल आपल्याला की मिस्टर जे काही आहे त्याला ते टायटल मिळालेलं आहे. त्याचबरोबर इथं रॉयल महाराष्ट्र याचाही तो विनर आहे आणि त्याची इथं ट्रॉफी आपल्याला बघायला मिळेल जी आशिषला मिळालेली आहे. अशा वेगवेगळ्या ट्रॉफीज आणि हे सॅश त्यानं मिळवलेले आहेत. तो बेस्ट फोटोजेनिक आहे, रॉयल महाराष्ट्राचा विनर आहे, त्याच्यानंतर स्टाईल आयकॉन आहे. केसाच्या बाबतीत किती वेळा शिव्या खाल्ल्यास आशिष? लहानपणापासूनच तुला केस वाढवायची आवड आहे. कापलेत पण खूप वेळा स्कूलमध्ये केस, म्हणजे स्कूलमध्ये मॅडमनी कात्री घेऊन कापले मागे लागायचे. म्हणजे असा काही इन्सिडेंट झालाय का तू शाळेतच पळून गेलास की मला केस कापायला सांगितलं? नाही तसं नाही केलं, म्हणजे रिस्पेक्ट करायचो मी टीचरशी असं नाहीये, पण म्हणजे झालंय तसं खूप वेळा, म्हणजे स्कूलमध्ये एक दोनदा काढलेत. आणि एकदा तर स्कूलमधून म्हणजे प्रिन्सिपलनी कॉल केला होता पप्पाला, पप्पा युनिटमध्येच होते म्हणजे बाहेर होते पप्पा दिल्लीला होते, तर आता कसं आर्मी स्कूलमध्येच होतो तर त्यांच्याकडे असतात कॉन्टॅक्ट, त्यांनी म्हणजे काढलं कोणत्या युनिटमध्ये, मग डायरेक्ट तिथे कॉल गेला होता प्रिन्सिपलचा माझ्या की असं असं उद्या म्हणजे आमचं इन्स्पेक्शन होतं स्कूलमध्ये, तर मॅडम बोलली की त्याचे केस कापून यायला सांगा त्याला रात्री. हो रात्री. मग माझ्या बहिणीने माझे म्हणजे कैची घेऊन असे इथून केस उडवले होते डायरेक्ट, तर इथून माझं पूर्ण असं टकला झाला होता. तर ते खूप मला शाळेत गेला होता तसंच गेलो होतो मी आणि मी रडलो पण होतो खूप. अच्छा. तुला तो इन्सल्ट फील झाला असेल, पण आता तो जो आता त्यांनी जी कात्री घेऊन केस कापलेले होते ते जर तसे स्ट्रिक्ट वागले नसते तर आज तू या लेवलला पोहोचला नसतास असं मला वाटतंय. कारण आई बहीण हे सगळ्या आईचं योगदान काय आहे या बाबतीत तुझं? म्हणजे म्हणजे आता जे आहे ते मी आईमुळेच आहे. नाही काही बोलायला हरकत नाही, कारण हा थोडासा मोमेंट असा असतो की आज तुझे रिटायर्ड आर्मी ऑफिसर पप्पा ते 30 वर्ष बाहेर राहिलेले आहेत, तर आईचा कसा सपोर्ट मिळाला तुला? म्हणजे आता पप्पा तर बाहेरच होते जास्त, तर म्हणजे मम्मीच होती संग, म्हणजे पूर्ण स्कूल टाईममध्ये म्हणजे खूप काय काय केलंय, म्हणजे पैसे पण कमी पडायचे, तर तसंच स्ट्रगल भरपूर झालं. खरी गोष्ट आहे. आणि या स्ट्रगलमध्ये आशिषनं जे काही अचीव केलंय ते खरोखरी मला असं वाटतंय की या सगळ्याचं क्रेडिट तुझे मम्मी पप्पा आणि बहीण यांना जातं. आणि खरोखरी स्पीड न्यूज लाईव्ह 24 या पूर्ण आशिष शिंदेच्या फॅमिलीला मानाचा बुजरा करतं, कारण त्यांनी त्याचं कॅलिबर बघून त्याच्यातली स्पार्क बघून त्याच्यावर विश्वास ठेवून आज या लेवलला जो पोचलेला आहे तो फक्त आणि फक्त त्याचे मम्मी पप्पा. आणि मी परत एकदा नाव घेईन, मम्मीचा रोल खूप मोठा आहे. मम्मीचं नाव काय? जयश्री. जयश्री शिंदे यांना खरोखरी माझ्या मनापासून त्यांना अभिवादन करतो मी, कारण की त्यांनी जर याच्यावर असे चांगले संस्कार घडवले नसते तर आज आम्हाला आशिष शिंदे जो भारताला रिप्रेझेंट करायला मलेशियाला चाललाय तो व्यक्ती इथं आपल्याला बघायला मिळाला नसता. खरोखरी पुन्हा एकदा स्पीड न्यूज लाईव्ह 24 शिंदे फॅमिलीला शिंदे कुटुंबियांना मानाचा मुजरा करतं. आणि जर आपल्याला खूप 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 छान वाटलं तुझ्याबरोबर गप्पा मारून, आणि तूही आमचं या चॅनलला सबस्क्राईब कर, बेल आयकॉनला क्लिक कर, आणि तुझ्या सगळ्या मित्रांना तुझ्या फॅमिलीला हे सांग की स्पीड न्यूज लाईव्ह 24 काय आहे. कारण तुला सगळ्यांसमोर आणण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर स्पीड न्यूज लाईव्ह 24 चा आहे.
तर खरोखरी तुझ्याबरोबर गप्पा मारून खूप छान वाटलं आणि आमच्या यंग जनरेशनना मी परत एकदा सांगतो की आपल्यामध्ये करायची जर जिद्द असेल आणि आपले आई वडील जर आपल्या पाठीशी उभे असतील तर आशिष शिंदे सारखे प्रत्येक कुटुंबातून प्रत्येक वेगवेगळ्या फील्डमधनं एकतरी मुलगा घडणारच याचा मला खरोखरी मनापासून सांगावं असं वाटतंय आणि खूप खूप आणि खूप छान वाटलं आशिष तुझ्याबरोबर गप्पा मारून. स्पीड न्यूज लाईव्ह 24 आपण महाराष्ट्र गॉट टॅलेंटमध्ये इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि जर आपल्याला स्पीड न्यूज लाईव्ह 24 महाराष्ट्र गॉट टॅलेंटमध्ये सहभागी व्हायचं असेल तर डिस्प्ले होत असलेल्या नंबरवर आजच संपर्क साधा आणि या कार्यक्रमाचा एक भाग व्हा. थँक्यू, थँक्यू सो मच. स्पीड न्यूज लाईव्ह 24 महाराष्ट्र गॉट टॅलेंटमध्ये आज आपल्यासोबत होता आशिष शिंदे आणि त्याचा एक मानपत्र देऊन आपल्या ज्या MD आहेत कुंभार मॅडम त्याचा सत्कार करतायत आणि तू इथं आलास त्याबद्दल तुझे मनपूर्वक आम्ही आभारी आहोत.